उत्तम बाबाच्या बगीच्यामध्ये. तर उत्तम बाबा किती लिंब निघतील साधारणतः आज? हा किती लिंब निघतील तुम साधारणतः? तर बाबा लिंबू साधारणतः किती निघतील? हे 100 ते 150 निघाल बा लिंबू. ते हे एवढे कस काय पडले लिंबू बाबा? आता हे वाढले ना वाराजी आहे ना का? वाराजी बोलते ना. हो का? तर ही आहे आपल्या उत्तम बाबाची लिंबोनी, आकर्षक आणि फार मोठी लिंबोनी आहे. ही लिंबोनीच्या खाली कोण जाईल आहे तर आपण पाहूया. तर आपल्या खाली जाईल आहे पवन. तर साधारणतः या लिंबोनीला बाबा सांगतात आपले की 7 वर्ष झालेले आहे. 7 वर्षात बराचसा कालावधी झाला, म्हणजे बरेचसे लिंब दिले असतील तिने. हो बरेच दिले. बरेच दिले. बरेच म्हणजे बाचक्याच्या बाचक्या दिल्या ना. बाचक्याच्या बाचक्या भरल्या. तर सध्या हार्वेस्टिंग चालू आहे लिंबाची. तर सर्वात मोठं झाड आहे लिंबाचं आमच्या एरियामध्ये हे. तर हे आमच्या बाबांनी किती बाबा केव्हा लावलं होतं हे झाड? कोणत्या साली लावलं होतं? साल काय माहिती अंदाजे. 7 वर्ष झाली समजा. 7 वर्ष झाले. 7 वर्ष झाली. तर बाबांनी 7 वर्षापूर्वी म्हणजे 2018-17 साली ही लिंबोनी लावलेली आहे. तर आतापर्यंत या लिंबोनीपासून आर्थिक रुपये किती मिळाले आहे आपल्याला? 8-10 हजार रुपये भेटले. 8-10 हजार भेटले का? आणि बरेचसे बाबा जे हे आपले कंपॅन्शन मध्ये म्हणजे करोनामध्ये कोणालाही देऊन टाकतात लिंब. जे आलं त्याला लिंब आहे. कोणी येऊ इट प्रत्येक माणसाला लिंबू भेटन. कोणालाही म्हणायचं काम नाही. कधीही नाही म्हणलं नाही त्याने आतापर्यंत. कोणी घेऊन टाका, कोणी घेऊन जा. आणि गावातले बी बरेचसे लोक आमच्या गावातले लिंब घेऊन जातात. बरेचसे लोक आता हे पा बकेट भरून लिंब गोळा करणं चालू आहे. आणि हे पा गोळा करणारे आमचे पवनराव, त्यांनी बकेट आता भरली आहे. अर्धी बकेट चालू आहे. ते पा तिकडं गोळा करणं चालू आहे. 1x. हा हे पा मस्त लिंब गोळा करणं चालू आहे. आणि हा व्हिडिओ आपण आता लगेच यूट्यूबवर टाकणार आहे रात्री. आणि तुम्हाला सकाळी दिसणार आहे की किती लिंब आपण गोळा केलेले आहे. हे पा किती लिंब आहे. लिंब वेचू कटाळले आपले पवनराव. उपस्थित हा व्हिडिओ पाहण्यासाठी बरेचसे दर्शक आपले इथं हजर आहे. तर तुम्हाला काय वाटते किती निघा नाही लिंबू आपले? किती बकेट भरण का नाही? हजार लिंब निघतील का? हा तर आज या लिंबोनीचे 1000 लिंब निघणार आहे. कारण लिंबोनी फारच मोठी आहे. 7-7.5 वर्ष झालेले आहे. आणि बाबांनी आपल्या त्या लिंबोनीचं जतन केलेलं आहे. दरवर्षी ते पाणी देतात. त्यांच्या देखरेखखाली ही लिंबोनी चांगली मोठी झाली आहे. आणि जुगल बाप्पू आज आपला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे तत्पर उभे आहे. आणि बरीचशी मंडळी इथे आपला व्हिडिओ ऐक. तर आज बकेट भरून लिंबू भेटणार आहे आपल्याला उत्तम बाबाचे लिंबूनी खालून. तर आज आपले पवनराव. हा पवन भाऊ तुम्ही केव्हा येता इकडे? आता जमिनी हे पा बरेचसे लिंब आहे. आता लिंब जमा करणं चालू आहे. बरेचसे लिंब पसरलेले आहे. ते आता सकाळी काढूया. आता संध्याकाळ होत आहे. बरेचसे प्रेक्षक आपले व्हिडिओ पाहण्यासाठी इथे आलेले आहे. लिंबाची हार्वेस्टिंग झाल्यानंतर लिंब वेचणी चालू आहे. आणि वेचणीसाठी बकेट दिलेले आहे. तर किती राहिले पवन लिंब? चला चला चला. आता कुठून येणार तू? आराम. हा इकडून यायचं. बाप्पू तुमचं काय मत आहे लिंबाई बद्दल? आपलं काय नाही. आपलं तुम्ही एक डान्स आनंद आहे. अहो बाप्पू देव कानाला नाही लावायचं, बोलायचं आहे देव माईक. बाप्पू म्हणा आपल्याला आनंद आहे. लिंब आपले अवतासं नाही करायचं बाप्पू. हा असं बोला बाप्पू. हॅलो. हा आपल्याला आनंद आहे. आनंद आहे. बस. चला बाप्पू आता तुमचा इंटरव्ह्यू झाला. आता ती बकेट घेऊया आपण. आरामशीर आहे पवन इकडून ए आराम कस हळूहळू कलम निघते. ती कलम ने नाही आपल्याला. आलो दी शांत दिन लगे एकदम पीसफुली काढ. हाय जमोल हाय. कलम बी आणली आपल्याला. कलम पाहिजे होती तर बाबाच्या हातातून आपल्याला एक कलम भेटली आहे. हे पा लिंबाची कलम. आज आपल्याला बाबाच्या हातातून एक लिंबाची कलम भेटली आहे. त्यांच्या या मोठ्या असं लिंबोनी वृक्षाची आज आपल्याला ही मोठी भली कलम भेटली आहे. आणि ही आपल्याला जगवायची आहे. आजचा दिवस आजचा तारीख काय? 3 तारीख आहे. 3 जुलै 2024 आपल्याला ही कलम भेटली आहे बुधवार. आणि उपस्थित मंडळी आपली. हा चला काय झालं? काय नाही हे एवढे लिंब झाले.
हे पहा हे एवढे लिंब हार्वेस्टिंग मध्ये लिंगले, त्याच्यातले बरेचसे पिवळे, थोडे काही हिरवे आहे, हिरवे नाही जास्त, पण हे पहा बकेट मध्ये आपल्याला दिसतात की या अंदाजे या हा चला तर आता बकेट उचलूया. हा चला पवन बकेट घ्या, चला आता तिकडं सॉर्टिंग साठी आपण आता एक एक लिंबू काढू त्याच्यातलं, लहान मोठं लहान मोठं. तर चला आता तिकडं जाऊया आपण बाबाच्या घराकडे, आता वळूया. आता सर्व मंडळी येत आहे आणि आपण बी व्हिडिओ बनवत आहे हळूहळू हळूहळू. आता हे चला 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 हा चल चल तिकडे चाल तिकडे चाल. बरोबर सॉर्टिंग झाली पाहिजे. हा तर देव माय हा हे पा लिंबू आणले देव माय मी. हा बरं केलं का? काय झालं देव माय? अंबई पाय पाय खराबी ना पाय खराब. हा देव माय कस काय वाटलं तू लिंबू तोडून? नाही लिंबू पाहून मोठाले लिंब आहे ना. बर 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 हे बा हे लिंबू दाखव, एक सॅम्पल दाखव देव मायले. हा 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 हे बा देव माय एक सॅम्पल येते. बर बर खार बनवायचा का? बर 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 बनवा. आम्ही आता मोठा मोठा लिंब काढतो त्याच्यात. चला चला बाहेर ये. चला चला बाबा जिकडे म्हणतात तिकडे चला चला. हा तर सॉर्टिंग साठी लिंब टाका तुम्ही खाली हळू 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 हळू. अरे आरामशीर आरामशीर सार वाह. हे फा लिंब. अरे अरे आरामशीर आरामशीर शांत देत शांत देत लिंब तुम्ही. आता जे मोठा मोठा लिंब आहे ते काढून ठेवा. जे हिरवे हिरवे ते वेगवेगळे काढा, सॉर्टिंग करा बरोबर. हा हा ते साईड अरे ते उगून येतात, ते उगणारे लिंब आहे. हे असे बारीक बारीक जे पिवळे मोठा मोठाले ते सॉर्टिंग करा एकदम साईड साईडला. आणि किती लिंब आहे मला एकदा मोजून सांगा तुम्ही पटपट पटपट पटपट. पहिले सॉर्टिंग करा. सॉर्टिंग करणे म्हणजे काय? ज्यात निवडणे. निवड प्रक्रिया तुमची झाली पाहिजे सगळ्यात पहिले. आणि मी तुमचा व्हिडिओ घेते म्हणजे तुम्ही आता व्हायरल पर्सनॅलिटी आहे. हा आता पटपट पटपट मोजा. एका हार्वेस्टिंगमध्ये बरेचसे लिंब अजून बाकी आहे, ते तुम्ही सकाळी आपण घेऊ. हा तर किती फाड्या झाले या? 23 24 बापू तुमचे बी चालू आहे मोजणं? हो का? हो हा हिशे हिशे कोणा कोणाचे? हिशे कोणाचाच नाही याच्यात.